यवतमाळ तालुक्यातील मंगरूळ येथील बेपत्ता महिलेचा कुजलेल्या व जळालेल्या अवस्थेत शेतात मृतदेह आढळून आला होता. दरम्यान ग्रामीण पोलीस आणि तपास चक्रे फिरवीत दिराणीस महिलेचा गळा आळून हत्या केल्याचे रहस्य उलगडले. साधना संजय जोगे राहणार मंगरूळ असे मृत महिलेचे तर नाना उर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण जोगे असे मारेकऱ्याचे नाव आहे. याबाबत मृतक महिलेचा पती संजय लक्ष्मण जोगे यांनी 14 डिसेंबर रोजी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. मृतक महिला 30 नोव्हेंबर रोजी सकाळी तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी स्वतःच्या शेतात गेली होती. मात्र त्यानंतर महिला घरी परतली नाही. कुटुंबाने सर्वत्र शोध घेतला मात्र कुठेही थांब पत्ता लागत नसल्याने यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी नोंद घेऊन महिलेचा शोध सुरू केला होता. दरम्यान 10 दिवसांपासून शोध लागत नसताना 11व्या दिवशी 10 डिसेंबरला महिलेचा कुजलेल्या व जळालेल्या अवस्थेत शेताच्या धुऱ्यालगत असलेल्या खरोटे यांच्या शेतातील ऊस पिकात मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच मृतक महिलेचा पती घटनास्थळी आला. यावेळी बांगड्या तोरड्या जोडवे आणि नेलपॉलिश वरून त्याने पत्नी साधनाची ओळख पटविली. शेतकऱ्याने ऊसाच्या पिकात कचरा जाळण्यासाठी आग लावली होती. आग शांत झाल्यानंतरही एकाच ठिकाणाहून धूर निघत असल्यामुळे तो त्या दिशेने गेला असता त्याला मृतदेह दिसून आला. केवळ हात पाय आणि पोटाचा काही भाग वगळता संपूर्ण शरीर जळालेले होते. यवतमाळ ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदनही घटनास्थळावरच करण्यात आले. विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र पोलिसांना तपासाचा कुठलाही थांब मिळत नव्हता. डॉक्टरांनी देखील ओपिनियन दिले नसल्यामुळे मृत्यूचे गूढ ओळखल्याचे आव्हान होते. दरम्यान पोलिसांना त्या दिशेने तपास सुरू असतानाच मृतक महिलेचा पती संजय जोगे यांनी पोलिसात भावाविरुद्ध तक्रार दिली. शेतीच्या हिश्याच्या वादातूनच 1 एकर शेती विक्री करण्यास अडथळा आणत असल्याने खून केल्याचे त्यामध्ये नमूद केले. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून अटक केली. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास पोलीस करीत आहे. महिला शेतात तुरीच्या शेंगा तोडत असताना तिच्या मोबाईलवर फोन आला होता. यावेळी बोलत असताना ऊसाच्या शेतातून कुणीतरी येत असल्याचे सांगून महिलेने फोन बंद केला. पोलीस तपासात ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी संशयिताची चौकशी केली. दरम्यान महिला बेपत्ता झाल्याच्या कालावधीतच शेतीचा व्यवहार देखील झाला. त्यामुळे पोलिसांना दिरावर सुरुवातीपासूनच संशय होता. महिलेचा बेपत्ता झाल्याच्या दिवशी 30 नोव्हेंबरला गळा आळून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने धुऱ्याला लागून असलेल्या ऊसाच्या शेतात मृतदेह फेकून देण्यात आला.